सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव, महाड येथील वेदिका बिल्डर्स। महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज। महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर 1 BHK 2 BHK फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध। प्रत्येक 2 BHK फ्लॅट मध्ये बाथटब असलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट। बुकिंग साठी आणि साइट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर 77 44 955 955 880 561 83 08। शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात। असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय। त्याचा हा प्रयोग यशस्वी झालाय। शेतकऱ्यानं उसाच्या शेताला आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली आणि 3 दिवसांमध्ये 40,000 ते 50,000 रुपये कोथिंबीर विक्रीतून कमवलेत। सध्या कोथिंबीरीचे दर हे चांगलेच वधारलेत। बाजारामध्ये कोथिंबीरीच्या एका पेंडीला 50 ते 60 रुपये मोजावे लागतायत। माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके, मी राहायला हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे। ट्रॅक्टर नांगरलेलं आहे, रोटरलेलं आहे, परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे। 4 फुटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे। आत्तापर्यंत मी 5 ते 10 वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो, पण त्यात मला काही फायदा झालेला नाही। ह्यावर्षी चांगला रेट आहे। मी कमीत कमी 30 ते 35 किलो धणे लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत 40,000 ची कोथिंबीर विकलेली आहे। अजून मला 1 लाख रुपयाचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो। हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील। आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा, खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा, त्याचे जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते। आणि मला दररोज 3 बायका लागतात, 300 पेंड्या मी दररोज मी यार्डाला घेऊन जात असतो।